क्या आर्ट्स। शिवगाथा भाग दोन। फाल्गुन वद्य तृतीया, तो सोनेरी दिवस। शिवनेरी किल्ल्यावर आई शिवाई देवीच्या आशीर्वादाने बाल शिवराय जन्मले। जिजाऊंचा पुत्र जन्मला करण्या शत्रूंचा संहार, उमलल्या नव्या आशा, अखेर होणार स्वराज्य स्वप्न साकार। शिवरायांचा जन्म म्हणजे नवीन पर्वाची सुरुवात होती। मात्र राजकारण वेगळ्याच दिशेने चालले होते। स्वराज्य हे शहाजी राजांचेही इप्सित होते। मात्र राजकारणाचे बदलते वारे पाहून त्यासोबत जुळवून घेणे त्यांना क्रमप्राप्त होते। म्हणून नाईलाजाने त्यांनी आदिलशहाची चाकरी स्वीकारली होती। आदिलशहाने बंगळूरची मोठी जहागिरी शहाजी राजांना देऊ केली व महाराष्ट्रापासून त्यांना दूर करण्याचे राजकारण केले। त्यामुळे लहानपणापासूनच बालशिवबा जिजाबाईंच्या सान्निध्यात वाढले। त्या त्यांच्या आद्य गुरु होत्या। जिजाबाईंनी रामायण महाभारतातील गोष्टींच्या माध्यमातून शिवरायांच्या मनात स्वराज्य स्वप्न रुजवले। मायभूमीची ओढ, अन्यायाविरुद्ध चीड, माणसांची पारख, निर्भयपणा, जनतेबद्दल जिव्हाळा, राजकारणातील कूटनीती अशा संस्कार मूल्यांनी शिवबाची जडणघडण होत होती। दूरदृष्टी असलेल्या जिजामाता जणू स्वराज्याचा पायाच रचत होत्या। स्वराज्य म्हणजे जनतेचे स्वतःचे राज्य, जिथे सामान्य जनता स्त्रिया सन्मानाने जगू शकतील। भीतीचे जिथे साम्राज्य नसेल ते स्वराज्य। आणि परकीय आक्रमणे झाली तरी मायभूमीच्या रक्षणासाठी प्रत्येक जण अन्यायाविरुद्ध पेटून उठेल ते स्वराज्य। हे स्वराज्य स्वप्न साकार करणे सोपे निश्चितच नव्हते। त्यासाठी शिवराय अनेक संकटांना सामोरे गेले। त्यांचा पुढील प्रवास जाणून घेऊ पुढील भागात। तोपर्यंत पाहत रहा शिवगाथा फक्त नमो भाग्या आर्ट्सवर। दर बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी तर पाहायला विसरू नका नमो भाग्या आर्ट्स। थँक्स फॉर वॉचिंग। वॉच न्यू आर्टिस्टिक व्हिडिओ ऑन एव्हरी वेनसडे, फ्रायडे अँड संडे। फॉर मोर आर्ट स्टफ कीप वॉचिंग नमो भाग्या आर्ट्स। आणि इफ यू लाईक आवर कंटेंट देन हिट लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब टू नमो भाग्या आर्ट्स। कीप वॉचिंग।